कुणी काय करावं कुणी कसं राहावं काय या गोष्टीचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आलेलं असल्यामुळं कांड या शब्दाने काहीतरी अर्थ करून घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे आय। आयुष्यात कर्माशिवाय जगता येतं का भगवत गीतेमध्ये म्हणालेले आहेत की दे नाही देहभृता शक्य अठराव्या अध्याय श्लोक आलेले मला वाटतं बहुतेक आठवा का तेरावा श्लोक आहे नाही देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषत अशेषत कर्म सगळे टाकून देऊन राहणं कोणालाही शक्य नाही मग काय केलं पाहिजे मग कर्म जर केलं पाहिजे तर ते कसं केलं पाहिजे तर शास्त्र प्रमाण ते कार्यकार्य व्यवस्थित हो प्रामाण्यानं ते काम कर्म केलं पाहिजे जसं करायला सांगितलं त्या पद्धतीनं केलं तर त्याचा उपयोग आहे अन्यथा त्याचा उपयोग होत नाही मग काय होतं मग त्याला काय महत्वाचं काय साधन अपेक्षित आहे कर्म करत असताना श्रद्धा हे माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे हे मी का करू असं मनात सुद्धा येता कामा नये इथं श्रद्धा हे माझ्या वाट्याला आलेलं आहे मला करायचंच आहे ही जर पूर्ण श्रद्धा असेल तर त्यातूनही आपल्याला पुन्हा मोकळं होता येतं कर्म कशासाठी कर्म सांगितलेली आहेत करायला तर मनाची शुद्धता निर्माण व्हावी करता मन हे पवित्र एवढ्या करता कर्म करायला सांगितलेलं आहे कसं कर्म करायला सांगितलेलं आहे तर त्याच्या आसक्तीरहित कर्म करायला सांगितलेलं आहे हे आसक्तीनं काय होतं पुन्हा पुन्हा त्याच कर्मबंधनामध्ये अडकला जातो मग भोग ही आपल्याला मनुष्य देह हा जो मिळालेला आहे हा भोग भोगण्यासाठी नाही तर आत्मोद्धारासाठी आहे हे ठसवून आचार्याने सांगितलं तर सांगितलं पण बाकीच्या संत मालिकेनं सुद्धा आपल्याला मांदियाळीनं आपल्याला हेच सांगितलेलं आहे की हा देह हो, हा भोगासाठी नाही चौऱ्याऐंशी लाख योनीमधली एक मानव योनी सोडली तर बाकीच्या सगळ्या योन्या या भोगाच्याच आहेत आपल्याला भोगाची योनी नको म्हणजे केवळ काय पाहिजे ते कर्तव्य कर्म करणारी योनी पाहिजे ती मानव देय कर्तव आहे कर्तव्य कर्म हा शब्द मला आणखीन एक महत्वाचा आहे कारण कर्म अनेक आहेत पण कर्तव्य म्हणून जी आहेत उदाहरणार्थ जन्म झालेला आहे आई वडिलांचं पालन पोषण करणं हे मुलाचं कर्तव्य आहे ते कर्म असं नाही कर्तव्य कर्म म्हणा त्याला तर पण ते केलंच पाहिजे ना ही आपली संस्कृती आहे आज मी तिला वाईट ह्या गोष्टीचं आहे की तसा एक कायदा सरकारला करावा लागलेला आहे की जेणेकरून आई वडिलांचा सांभाळ मुलांनी नाही केला तर त्यांना त्यांनी पोटगी द्यावी असा कायदा केलेला आहे हे खरं तर आवश्यकता आहे का धर्मसंस्कृती हे शिकवत नाही आहे आपली सनातन वैदिक संस्कृती आपल्याला काय शिकवती आहे आपल्याला कर्तव्य शिकवती आहे अधिकार मागायला शिकवत नाही उलट लोकशाही काय शिकवती आहे लोकशाही ही अधिकार मागायला शिकवती आहे पण कर्तव्य पालन करायला शिकवत नाही खरं तर ह्याच गोष्टीत काय हवं आहे आपल्या सनातन संस्कृत संस्कृतीचं जे महत्व आहे ते यातनं अधोरेखित होत जात की, की काहीही असलं तरी कर्तव्य पहिल्यांदा केलं पाहिजे मग ते देशाबद्दलचं असेल आई वडिलांच्याबद्दल आपली जननी आहे तिचंही केलं पाहिजे आपली भूमी आहे तिच्याही बाबतीतलं कर्तव्य केलं पाहिजे शेजारी पाजारी आहेत त्यांच्याबद्दलचंही कर्तव्य आपल्याला केलं पाहिजे अशा कर्तव्याच्या अनेक गोष्टी दाखवलेल्या आहेत पण ती कर्तव्य म्हणून केली गेली पाहिजेत हे त्यातनं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे ते व्हावं ही आणि ते व्यवस्थित रीतीनं व्हावं एवढ्याकरता शंकराचार्य पीठांच्या या उपपीठांच्या निर्मिती झालेल्या आहेत बा मुख्य पीठावरच्या लोकांनी काय करायचं आहे मुख्य पीठावरच्या चार पीठावरच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये पंधरा वर्षातनं एकदा फिरायचं व्यवस्थित चाललंय की नाही बघायचं धर्मकार्य व्यवस्थित लोकांच्याकडे होतं की नाही बघायचं त्या स्वामींनी त्याच्यामध्ये कितपत कार्य केलेलं आहे हे पाहायचं त्यांना सूचना द्यायच्या आणि स्वतः आपल्या स्थानावर तप करत राहायचं त्या तपाचं जे फळ आहे ते फळ त्यांनी ह्या उपपीठांना द्यायचं आणि त्या तपश्चर्याच्या फळाच्या जोरावर त्यांनी आपलं कार्य करत राहायचं ही त्यातली एक संकल्पना आहे संकल्पना आहे म्हणा फार तर तसा लिखित कागदही शृंगेरी स्वामींच्याकडं आहे सगळ्यांना दाखवतात असं नाही पण तो आहे त्यांच्याकडं ही महत्वाची संकल्पना आपण घेऊन ह्या शंकराचार्याच्या पीठांची आज मी तिला कार्य सुरू आहेत पूर्वापार आद्य शंकराचार्यांनी मठाम नावाचा ना एक विषय लिहिलेलाही आहे त्याच्यामध्ये एका मठाच्या स्वामींना दुसऱ्या मठाकडे जायचं असेल तर किंवा त्या भागात त्यांच्या जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे हेही त्यात दाखवलेलं आहे त्यांनी त्या स्वामींची आधी परवानगी घेतली पाहिजे परवानगी घेणं याच त्यांना कळवलं तरी पाहिजे की आम्हाला असं असं इकडं यायचं आहे त्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही उत्पन्न पीठा त्यांच्या पीठासाठी मिळेल त्यातला निम्मा हिस्सा त्यांनी त्या, त्या स्थानिक पीठाला दिला पाहिजे आणि निम्म्यामध्ये आपलं भागवलं पाहिजे असं सगळे म्हणजे कुठल्याही तऱ्हेनं वाद होईल असं आद्य शंकराचार्यांनी ठेवलेलंच नाही आहे परिपूर्णता जर कोणाकडे असेल तर बघायची झाली तर आद्य शंकराचार्यांच्याकडेच बघितली पाहिजे आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपले संत महात्मे हे जे आहेत हे दक्षिणेत आहेत आणि त्याचे देव सगळे उत्तरेत आहेत मध्वाचार्य दक्षिणेमध्ये झाले मथुरेमध्ये कृष्ण झाला शंकराचार्य दक्षिणेत झाले आणि कैलासावर भगवान राहिले म्हणजे हे ही अखंड देशाची एकताच त्यांनी दाखवलेली आहे आप हे आपल्याला आणखीन विशेष करून बघायला मिळतं किती सांगा थोडं आहे त्यामुळे मला वाटतं एवढं बास होईल असं हरकत नाही ना okay. आणखीन काय पाहिजे तेवढं तुम्हाला आता तुम्ही प्रश्न विचारा त्याप्रमाणे काय असेल ते सांगता येईल धर्मकार्य हेच मुख्य काम बदल दे। प्रत्येक प्रत्येक पीठाला एक एक वेद दिलेला आहे यजुर्वेदाचं शृंगेरीच पीठ आहे दक्षिणेचं द्वारकेचं पीठ आहे दक्षिणेचं नाही दक्षिणेचं यजुर्वेद दिलेलं आहे दक्षिणेला सामवेद दिलेला आहे अथर्वेद उप वर दिलेला आहे आणि जगन्नाथपुरीला ऋग्वेद दिलेला आहे काय फरक आहे की त्यामुळे असं त्यांनी वाटप केलं वेदामध्ये आता जसं आहे की अनेक प्रकारच्या गाड्या आहेत पण प्रत्येकाची आवड वेगळी आहे गेली मला हीच गाडी पाहिजे मला ही त्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे तसं ऋग्वेद हा सगळा फरक आहे त्यामध्ये तो म्हणण्याची पद्धती हा मोठा फरक आहे ऋग्वेद म्हणत असताना त्याचे उच्चारण हे अनुलोम विलोम हे जे आहेत हे सगळे कसे केले पाहिजेत ठासून करावे लागतात म्हणजे आत ना भेंबीपासून म्हणतो ज्याला आपण ना ते करावे लागतात पण सामवेद वरच्यावर गाण्याचा वेद आहे वर गाण्याचा वेद आहे तो यजुर्वेदामध्ये याग कर्म कसे करावे ते दाखवलेलं आहे आणि ह्या तिन्ही वेद खर तर वेदत्रयच आहे आपण चौथा वेद अथर्वेद मानतो पण वेदत्रयी असा गीतेत शब्द आलेला आहे किंवा बऱ्याच ठिकाणी तो शब्द आलेला आहे वेदत्रयी म्हणून मग चौथा आथर्वेद का मानला आपण तर प्रत्येक वेदातला थोडा 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 अंश काढून तो आथळवेद झालेला आहे मग पुन्हा त्यांचे उपवेद आहेत सामवेदाचा गंधर्व उपवेद आहे ऋग्वेदाचा आयुर्वेद उपवेद आहे असे त्याचे पुन्हा उपवेद झालेले आहेत ते त्या वेदांच्या था संवर्धनासाठी परंपरा वेदांच्या था संवर्धनासाठी म्हणून शंकराचार्य परंपरेमध्ये पाठशाळा चालवल्या जातात की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेद म्हणायला शिकवले जातात जा पूर्वापार आलेल्या पद्धतीनं शिकवले जातात आणि जिथं शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणाही त्या ठिकाणांनाही या शृंगेरी पीठाकडनं मदत केली जाते शृंगेरी म्हणा किंवा कुठल्या त्या 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 भागातल्या पीठांच्याकडून त्यांना ती मदत केली जाते असं आहे त्यामुळे हे कार्य तर त्यांचं चालूच आहे सगळ्यांचं चालू आहे आता परिस्थितीनुरूप काय झालं आहेत आहेत, आहेत। मध्ये वेद पाठशाळा आहे कांचीपुरमची वेद पाठशाळा आहे जगन्नाथपुरीला आहे त्याच्यानंतर द्वारकेला आहे म्हणजे सगळ्या पीठावर आहेत शिवाय त्यांच्याकडनं मदतही इतरांना केली जाते के फरक आहे विवाह पद्धतीमध्ये थोडा प्रत्येक भागानुसार फरक पडतो उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर या लाजा होमाच्या वेळेला आपल्याकडं या म्हणजे दक्षिण भागामध्ये त्या अग्नीभोवती चार प्रदक्षिणा सांगितलेल्या आहेत तर उत्तरेत काही ठिकाणी त्या तीन सात प्रदक्षिणा सांगितलेल्या आहेत पण उद्देश उद्देश दोन्हीचा एकच आहे पहिल्या तीन प्रद ऋग्वेदाच्या बाबतीत म्हणजे आपल्या ह्या दक्षिण भागामध्ये जर बघायला गेलं तर त्यांना चार प्रदक्षिणेतलं हे काय महत्त्व काय आहे आपला धर्म हा सुसंस्कृत धर्म आहे आणि त्याच्याकडं दोष बुद्धीनं बघताच कामाने इतकं तो परफेक्ट आहे काय होतं या विवाह संसारामध्ये वराकडनं वधूला एक प्रतिज्ञा दिली जाते तो काय म्हणतो धर्मेच अर्थाचं कामेच नातीचं रामी म्हणजे चार जे प पुरुषार्थ सांगितले त्यातले धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ हे तुझ्या परवानगीशिवाय मी करणार नाही म्हणजे धर्माचं सुद्धा कुठलं यज्ञ एखादी कर्म करायचं असेल तर पत्नीची परवानगी ही त्याला अवश्य असावी लागते आणि म्हणून पत्नी उजव्या हाताला बसून तिला हाताला हात लावायला सांगतात हे धर्माच्या वती झालं अर्थ पैसा संपादन करायचं असेल तरी सुद्धा तिच्या जीवनाची ह्यानं घेतलेली जी जबाबदारी आहे ती पार करण्याकरता म्हणून त्यानं एक नंबरनंच पैसा मिळवला पाहिजे उद्या दोन नंबरनं बसल तर त्याला त्याला शिक्षा झाली की तिला पालन पोषण कोण करणार आहे त्यामुळं अर्थाच्या बाबतीत सुद्धा हे आहे आणि काम ह्या शब्दाला आपण मुळात भ्रष्ट करून टाकलेलं आहे शरीर भोग म्हणजे काम असं समजलेलं आहे पण काम याचा अर्थ वासना त्या कोणत्याही प्रकारच्या असेल समजा एखादा माणूस आहे त्याला फिरण्याची सवय आहे पण त्याला तिथं बंधन घातलंय पत्नीला विचारल्यानंतरच तू फिरायचा आहे तोपर्यंत नाही कारण तिची पुन्हा तिचं जबाबदारी तुला सांभाळायची आहे ना एवढ्याकरता त्याला ह्या तीनही गोष्टीनं त्यांना बंधनामध्ये ठेवलेला आहे खरं तर कोणाला ठेवलं आहे वराला ठेवलेला आहे पुरुषांना बंधनात ठेवलेलं आहे आणि आज लढा कोणाचा चालू आहे स्वातंत्र्यासाठी महिलांचा लढा चालू आहे त्यामुळं तो उपयोगी नाही लढा हा कसा आहे आणि चौथा जो पुरुष आहे म्हणजे तीन प्रदक्षिणा ह्या तीन ह्याच्यासाठी झाल्या एक धर्मासाठी एक अर्थासाठी एक कामासाठी अशा तीन प्रदक्षिणा त्यावेळेला तो वर वर हा वधूच्या मागणं अग्निमोदींना प्रदक्षिणा घालतो पण चौथ्या प्रदक्षिणेच्या वेळेला मात्र तो वर पुढं असतो आणि वधू माग असते काय आहे याचा अर्थ तर मोक्षासाठी चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्षार्थ आहे मोक्ष करण्याकरता आहे मोक्ष मिळवणं हा चौथा पुरुष आहे तर त्यासाठी तू काय कर तू माझ्या मागणं ये हे त्यातनं दाखवलेलं आहे माझ्या मागणं म्हणजे काय पती मता अनुसरून मागे पतिव्रता अनाया आपुल्या हिता जागायची पै ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या किंवा तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता हे दाखवलेलं आहे म्हणजे ह्यातनं का का होत तसं जर एखाद्या माऊलीनं जर आपल्या नवऱ्याला आनंदानं चतुर्थाने स्वीकारण्याची परवानगी दिली आनंदानं रडत कडत नव्हे आनंदानं जर परवानगी दिली तर त्याचा चतुर्थाश्रम तर व्यवस्थित पार पडतोच पडतो पण ती माऊली नक्की उद्धरून जाते म्हणजे तिला बाकीचं काहीही करावं लागत नाही तिचा उद्धार त्याच्यातच होतो आता हाताला हात लावायचा अर्थ तरी काय आहे हो लग्नात जर विचार केला धर्माच्या आपल्या परिपूर्णतेचा विचार, विचार जर आपण केला तर लग्नामध्ये वधूचा हात वराच्या हातात दिला जातो आणि हात हे कर्माचं प्रधान साधन आहे कुठलंही कर्म करायचं झालं ते हाताचा विषय लागतो मग ह्या प्रधान साधनामध्ये काय होतं तिनं आपली कर्म त्याच्या नवऱ्याच्या ताब्यात दिलेली आहे म्हणून स्त्रिया नाही वेगळे कर्म त्यांना वेगळे कर्म सांगितलेलं नाही का पती देतो अर्धा धर्म नवऱ्याकडनं त्याला पुण्य मिळतच असतं सगळं करता म्हणून त्याला वेगळं कर्म करावं लागत नाही मग तिनं काय करायचंय फक्त पतीच्या मनामध्ये आपलं मन मिजळून वागायचंय पण पण आला ना आता आता हे असं कसं स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढत चाललेले आहेत हे खेदपूर्वक म्हणावं लागतं असं होता माने का कारण पूर्वापार अनेक वर्षांच्या निरीक्षणातून आपल्या धर्माची स्थापना झालेली आहे त्याचा करता म्हणून काय केलं पाहिजे की या धर्माचा यथासांग अभ्यास करून मग त्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्या आयुष्याचं कधीही वाईट होणार नाही त्यावेळेला धर्मोरक्षते रक्षिता जर तुम्ही धर्माप्रमाणे तसं वागाल तर धर्म तुमचं रक्षण करेल अन्यथा धर्म एव हतो हंती धर्म हा स्वतः जर तुम्ही आधर्मी वागायला लागला की तुमचा नाश करतो नाश करतो म्हणजे काय आता लगेच मरण येतं असं नाही नाश करतो म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्हाला पडावं लागतं पण धर्मानं वागलं की मोक्षापर्यंत जाता येतं या चार पुरुषार्थात पहिल्यांदा धर्म सांगितलेला आहे आपला नाश टाळायचा असेल तर धर्मानं मागावं जसं मिलिटरी मध्ये कॅप्टनची ऑर्डर पहिल्यांदा मताची आहे नाहीतर काय होतं ओबे आता काय इंग्रजीत एक म्हण आहे की डू ऑर्डाय कर नाहीतर मत हे काय आहे कॅप्टनची ऑर्डर आहे मग तिथं मी का करू हा प्रश्न विचारून चालत का नाही सगळ्यांना सगळ्या माहिती नसतं आणि माहिती असूही नाही तर त्या कॅप्टनचं मतच राहणार नाही ना सगळ्यांना सांगा मी का गोळीबार करू म्हणेपर्यंत दुसऱ्याची गोळी खाऊन मरायला पाहिजे ना तिथं त्यांना म्हणून तिथं सांगितलेली ऑर्डर ओबे करणं ओबे तिथं दुसरं काही करूच नाही वैदिक धर्म म्हणायला पाहिजे वैदिक ही संस्कृती आपली आहे हिंदू हा शब्द बाबराच्या काळापासून आपल्याकडे आलेला आहे त्याच्या आधी हिंदू शब्द आपला संतांचा संतांचा ऋषींचा पुराणात बघा कुठंतरी हिंदू शब्द आलाय का वेदामध्ये कुठं आलाय का संतांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या काळापर्यंत कुठं हिंदू धर्म आलाय का त्याच्यानंतर आलेला आहे तो बाबराच्या ह्याच्यानंतर आलेला आहे स्त्रियांच काय आपल्या धर्मामध्ये परिस्थिती आपल्या धर्मसंस्थेनं स्त्रियांना अतिउच्च स्थान दिलेलं आहे आपण पाहतो की नाही हा विषय बाजूला आहे पण धर्मानं दिलेला आहे कसं उदाहरण घ्यायचं झालं तर तिनं तुमच्या हातात कर्म दिली तुम्ही कर्म करत राहिला की त्या नवऱ्याला जे कर्म करेल त्यातलं पन्नास टक्के पुण्य फळ हे आपोआप तिच्या त्याच्या पत्नीकडे जातं द्यावं लागत नाही पाणी सोडावं लागत नाही आपोआप जात पण त्याच पाप जात का पाप जात नाही म्हणजे महिलांना सुरक्षित ठेवलंय की नाही नवऱ्यानं केलेलं पाप हे पत्नीकडे जात नाही म्हणजे तिला सुरक्षित ठेवलेलं आहे याच्या उलट एखाद्या महिलेनं केलेलं पुण्य नवऱ्याकडे येत नाही पण तिने केलेलं पाप मात्र नवऱ्याच्या डोक्यावर बसतं कसं बसत तर एखादा ना एखाद्या महिलेनं समजा कर्ज वाढलं काय झालं नुकसानीत गेला धंदा हे केला आता स्त्री उद्योजक आहेत त्याच्यामध्ये नुकसानीत गेला तर काय म्हणतात कुणाची म्हणजे नाव कोणाचं बदनाम झालं पहिल्यांदा नवऱ्याचं झालं ना तिचं नाव काय झालेलं नाही नवऱ्याचं नाव बदनाम झालं याच्या उलट नवऱ्याकडनं आलेलं व्यवहारातलं उदाहरण घ्या ना एखादा तरुण शिकून अनेक वर्ष शिकून तो समजा बी एम एम एड वगैरे काय झाला शिक्षक म्हणून लागला चार अक्षता डोक्यावर पडल्या की ती कोण होती मास्तराची बायको ती शिकली आहे का नसली शिकली तरी सुद्धा ती मास्तरांनी झाली का नाही म्हणजे नवऱ्याचं पुण्य हिच्याकडे आलं का नाही पण त्याच्याकडनं जर काही गैरप्रकार घडला आणि शिक्षा झाली तर तिला होती का मास्तर म्हणून ह्याला शिक्षा होती तिला होत नाही ना म्हणजे त्याचं पापकर्म हिच्याकडे येत नाही पुण्यकर्म येत हे hey, आपलं धर्माची फार त्यांनी स्त्रियांना हे आणि एक श्लोकही आहे त्याच्यामध्ये म्हटलं या रमनते तत्र दे यत्र नार्यस्तु पूज्यते ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो रमन ते तत्र देवता हा देवता सगळ्या त्या ठिकाणी वास करतात म्हणून आपल्या गुरुचरित्रात वगैरे सगळ्या ग्रंथात आलेलं आहे की स्त्री कधीही दुश्शील असू नये किंवा का ते काय म्हणतात तिचं मन कधीही नाराज करू नये म्हणून ती सांगेल तसं सगळं ऐकावं का हाही प्रश्न आहे तिथं काय धर्माला धरून जे सांगेल ते तिचं सा ऐकलंच पाहिजे पण अधर्माला धरून जे असेल तर ते ऐकता कामा आप नाही आपल्यापुढे उदाहरण आहेत कश्यप ऋषींच्या त्यावेळेच्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या दुसऱ्या पद्धतीनं हे मागितलं तर त्यावेळेला राक्षस जन्माला आले ना पण देव मात्र योग्य म्हणून मुहूर्ताला आणि ह्या धर्मामध्ये इतकं महत्व आहे मुहूर्ताशिवाय काही केलं की ते कसं त्रासाचं होतं आणि मुहूर्तानं केलं तर ते कसं फायदेशीर होतं या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत वैदिक परंपरा